नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय स्वातंत्र्याच्या 71व्या स्वतंत्रता दिनानिमित्त तिसाई हाऊस तिसगाव नाका येथील जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिक लेफ्टनंट कर्नल जी आर शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. आमदार गणपत गायकवाड यांच्या या कृतीप्रती उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की देशासाठी अनेक देशप्रेमी शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देश स्वातंत्र्यासाठी भारावून गेलेल्या स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करून आपल्या हवाली केला. आपल्या देशाची तुलना ही परदेशातील राज्यांशी करताना आपला देश केवळ आता 70 झाला आहे, तर परदेशी राज्यांची सत्ता ही 200 अधिक आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या कारभाराला सदैव नावे ठेवण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. लेफ्टनंट कर्नल जी आर शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की पाकिस्तान आणि चीन हे शेजारील राष्ट्रे आपणास सारखे दिसवण्याचे प्रयत्न करत आहेत, परंतु आपले जवान हे तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. तरी सुद्धा देशप्रेम नागरिकांनी सदैव सतर्क राहिले पाहिजे. ध्वजारोहण समारंभास नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, गणेश भाणे, नगरसेविका रेखा चौधरी, सुनीता खंडागळे, भाजपा कल्याणपूर्व सरचिटणीस संजय मोरे, नरेंद्र सूर्यवंशी, कल्याणपूर्व अध्यक्ष संदीप सिंग, तसेच वंदना मोरे, सुनीता पांढरपट्टे, सुमिती गायकवाड, यशोदा माळी इत्यादी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इस अवसर के ऊपर उपस्थित होकर के मुझे बहुत खुशी हो रही है. आज हम अपना गणतंत्र दिवस आज़ादी का दिन मना रहे हैं. हमको बहुत खुशी हो रही है इस मामले में, और हमको जो हमारी फौज की जो सेनाएं हैं, आर्मी, नेवी और एयरफोर्स, तीनों ने बहुत बार अच्छी तरह से अपने देश की सेवा के लिए अपनी अपनी ड्यूटी के ऊपर उपस्थित हैं, और हमसे उनसे यही उम्मीद है कि अपने देश का झंडा हमेशा ऊंचा फहराता रहे, और उसके लिए किसी भी तरह के अपनी ड्यूटी के लिए पीछे नहीं हटने का. चाइना भी हमारे ऊपर अभी अब आक्रमण करने की तैयारी में है, लेकिन हम उनका मुंह तोड़ जवाब देंगे, इस प्रकार की हम पाकिस्तान को अभी जवाब दे रहे हैं. स्वतंत्र दिवस का हमसे करके शुभेच्छा. देशासाठी प्राणाची आहुती दिली अशा देशभक्तांना मी मानाचा मुद्रा करतो. स्वतंत्र दिनाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे का इतिहास काय आहे तो? इतिहास आज सर्व लहान मुलांपासून तर सोळांपर्यंत सर्वांना माहिती आहे. इतिहासात न जाता आज आपण या ठिकाणी एक शपथ घेतली का आपल्या देश पुढे जाण्यासाठी, स्वच्छ भारत आणि देशाच्या चांगल्या दिवसासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आपण ज्या ज्या वेळेस दुसऱ्याकडे बघतो आणि त्यावेळेस सांगतात आज त्यांच्या तिकडे एवढी स्वच्छता आहे, त्यांच्या तिकडे असं आहे, पण खरोखर आपण जर विचार केला, आपल्या स्वतःच्या मनामध्ये आपण विचार आणत आपल्या इथे सुद्धा या देशामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही. सोने की चिडिया म्हटलं जातं आपल्या देशाला, आणि आपल्या देशामध्ये सर्वच काही आहे. काही देशामध्ये बघितलं तर नुसतं बर्फ आहे, तर काही देशामध्ये बघितलं तर नुसतं ऊन आहे, नुसतं वाळवंट आहे, पण आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, बर्फ आहे, सर्वच गोष्टी आहेत, आणि सर्व गोष्टीची आपण जी संस्कृती आपण जपून ठेवली तर नक्कीच आपला देश पुढे असणार आहे. आज माजी सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करून घेतलेलं आहे, कारण की व्हॉट्सअपवरती बऱ्याच लोक मॅसेज टाकतात का देशाच्या सीमेवरती सैनिक पाहिजेत, कुठे आपत्कालीन काय घडलं तिथं सैनिक पाहिजेत, कुठे भूकंप झाला तिथं सैनिक पाहिजेत, आणि मग झेंडावंदनासाठी सैनिक का नको. कालपासून व्हॉट्सअपला बघितलं, त्याच्यानंतर आपले माजी सैनिक त्यांना विनंती केली, साहेब तुम्ही आमच्या झेंडावंदनासाठी या, आणि आपल्या झेंडावंदनासाठी त्यांनी मान देऊन इथे झेंडावंदन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.
तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.